प्राची धाकती पंडरी श्री क्षेत्र नारायण गडावर न भूतो न भविष्यति ऐतिहासिक नारायणगडाची आपण ही सध्याची लाइव दृश्य पाहतोय। जरांगे पाटील नारायणगडावर पोहोचलेले आहेत आणि मराठा बांधव जरांगे पाटलांचं स्वागत करतात। त्यांचं जंगी स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येनं मराठा बांधवांची आपल्याला गर्दी झाल्याचं बघायला मिळतंय। अगदी थोड्याच वेळात ते या मराठा बांधवांना कार्यकर्त्यांना आपल्या समर्थकांना संबोधित करणार आहेत। पण ही सध्याची दृश्य पाहतोय, कोण आला रे कोण आला, महाराष्ट्राचा वाघ आला अशा पद्धतीच्या घोषणा या ठिकाणी नारायणगडावर दिल्या जात आहेत। जरांगे पाटलांचं आगमन झाल्याचं आपण बघतोय। भव्य अशी रॅली काढत आता सभास्थळी जरांगे पाटील दाखल होत आहेत आणि जोरदार घोषणाबाजी मराठा बांधव करताना बघायला मिळतात। कोण आला रे कोण आला, महाराष्ट्राचा वाघ आला अशा पद्धतीच्या घोषणा या दिल्या जात आहेत आणि त्याचमुळे आज जरांगे पाटील नेमकी काही राजकीय भूमिका मांडणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल। आगामी विधानसभा निवडणुका पाहता आज जरांगे पाटलांचं भाषण अत्यंत महत्वाचं ठरणार आहे। गेल्या काही काळापासून त्यांचा सुरू असलेला मराठा आरक्षणासाठीचा लढा आणि दुसरीकडे ओबीसींच्या विरोधातली ही भूमिका, एकंदरीत हे सगळं चित्र असताना दोन महत्वाचे मेळावे आज पार पडत आहेत। बीडमध्ये एकीकडे भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडेंचा मेळावा आणि दुसरीकडे नारायणगडावर जरांगे पाटलांचा हा मेळावा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।